हाय फ्रेंड, आज आपण पनीर कोफ्ता करी बनवतो आहे. खूप छान होते. एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलेलं आहे. चॉपिंग कांदा अंदाजे एक आहे. त्यानंतर लसूण 7 पाकळ्या, थोडंसं आलं, त्यानंतर काजू मोडलेले आहेत मी, हे 6 काजू होते ते मोडून बारीक केले आहेत, 1/2 चमचा जिरे. सर्व फ्राय करायचं आहे आपल्याला हे तेलावर. छान मध्यम गॅसवरही आपण फ्राय करून घ्यायचं आहे. खूप सुंदर फ्राय व्हायला पाहिजे. त्यानंतर एक टोमॅटो आहे कापून ठेवलेला आहे मी, तो आता आपल्याला याच्यात घालायचा आहे. तुम्ही मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. टोमॅटो पण फ्राय झालेला आहे. आता आपण हे गार करायला ठेवायचं आहे थोडा वेळ. त्यानंतर आपण कोफ्ते बनवतो आहे. पनीर 100 ग्रॅम घेतलेलं आहे, बारीक केलेलं आहे. बटाटा उकडलेला तो मी हातानेच मॅश करते. अगदी बारीक करायचं, छान उकडायचा, अगदी मऊ होईल असा. त्यानंतर ओली मिरची, 2 मिरच्या होत्या, खूप तिखट नाही आहेत ह्या मिरच्या. ओली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर मैदा 2 चमचे घातला आहे मी. खूप छान मळून घ्या तुम्ही. अगदीच सॉफ्ट होतात हे गोळे, छान मळून घ्यायचे आणि हातानेच आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसा हा आकार हवा असेल तसा तुम्ही करा. मी गोलच करते. खूप छान होतात गोल, दिसायला पण खूप आकर्षक दिसतात, सुंदर असे बनवून ठेवा. मगाशी करून ठेवलेलं वाटण मी आता मिक्सरच्या भांड्यात घालते. ते बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. कढईत तेल गरम झालेलं आहे. मी बॉल्स तळून घेते. खूप मंद आचेवर तळायचे आहे ते, नाहीतर पनीर करपण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं अगदी गॅस मंद करा आणि हळूहळू परतत परतत तळून घ्या. कुकू ज्वेलेजर हे हिंदीतलं माझं दुसरं चॅनल आहे. तिकडे मी हिंदी रेसिपीज टाकते, त्या पण तुम्ही पाहू शकताय. तिकडे पण मला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, अजिबात विसरू नका. आपले बॉल्स म्हणजे गोळे खूप छान फ्राय झालेले आहेत. ते आता काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला करी बनवायची आहे. त्याच्यासाठी मगाशी केलेलं वाटण मिक्सरला मी बारीक करून ठेवलेलं आहे. तेल गरम करत ठेवले मी 4 चमचे. त्यात आता मी हे वाटण घालते आहे. थोडंसं वाटण आपल्याला फ्राय करायचं आहे. खूप सुंदर फ्राय करायचं. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. थोडीशी चिमटभर हिंग घातलेली आहे मी, चवीनुसार मीठ. त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. हे कोल्हापुरी लाल तिखट आहे, ह्याची पद्धत खूप वेगळी असते. थोडीशी हळद. ह्या माझ्या लाल तिखटमध्ये सर्व मसाले मिक्स असतात. चवीनुसार कोथिंबीर, त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यापर्यंत आणेन. खूप छान वाटण शिजलेलं आहे. तेल सोडलेलं आहे मिश्रणात, त्यामुळं गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला. कोमट पाणी मी करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे खूप सुंदर करी तयार होते आणि चव पण खूप छान लागते. दणदणीत उकळी आणायची आपल्याला ह्या तर्रीला. अगदी चमच्याने तुम्ही हलवून बघा. खूप सुंदर तर्री तयार झालेली आहे, टेस्टी पण झालेली आहे, वास खूप सुंदर येतो आहे. नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट पाठवा. आता तर्री गार झालेली आहे, मी एका बाउलमध्ये सर्विंग करते. गोळे अगोदरच घालायचे नाहीत, नाहीतर ते विरघळण्याचे चान्सेस असतात, म्हणून नंतरच घालायचे. ते लगेच आतले पाणी शोषून घेतात. खूप मऊ छान गोळे आहे ते, वरून क्रिस्ते, आतून मऊ.